गेल्या 5 वर्षात भाजप सरकारनं केवळ फसवण्याचं काम केलं असून चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला खड्यासारखं बाजूला करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. चंदगड इथं महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. विरोधकांची निवडणुकीतील दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही आमदार पाटील यांनी यावेळी दिला. चंदगड नगरपंचायतीसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी अशी सरळ लढत होतीये. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीची रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीमध्ये खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, सुरेशराव चव्हाण, विजय देवणे, संग्राम कुपेकर, विजयराव पाटील, विद्याधर गुरबे, सुनील शिंत्रे, जे बी पाटील, बाळ कुपेकर यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या जाहीर सभेत आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर टीका केली. गेल्या 4 वर्षात भाजपनं चंदगडसाठी किती निधी दिला, विकासाचं कोणतं काम आणलं असा सवाल उपस्थित केला. भाजपनं केवळ फसवण्याचं काम केलं असून नगरपंचायत निवडणुकीत भाजपला खड्यासारखं बाजूला करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. आणि मग या भाजपच्या मंडळींना खड्यासारख्या बाजूला सरण्याचं काम हे येणाऱ्या 2 दिवसामध्ये मतदानाद्वारे आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. चंदगडची जनता स्वाभिमानी आहे. विरोधकांची दादागिरीची भाषा ही स्वाभिमानी जनता खपवून घेणार नाही. निवडणुकीत गुंडगिरीची भाषा करणाऱ्यांनी आमच्या समोर यावं असं आव्हानही आमदार सतेज पाटील यांनी दिलं. या गावानं स्वाभिमान 4 वेळा दाखवलेला आहे. या गावानं निवडणूक त्या ठिकाणी बहिष्कार टाकून आमच्या बानाकाय टाकून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला खात्री आहे चंदगडवासी कुठल्याही दादागिरीला या ठिकाणी खपवून घेणार नाही. चंदगडच्या विकासासाठी महाविकास आघाडी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी आमदार सतेज पाटील यांनी दिली. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 4 तर नगरसेवक पदासाठी 59 उमेदवार आपलं नशीब आजमावत असून मतदान 29 डिसेंबरला तर मतमोजणी 30 डिसेंबरला होणार आहे.